हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण FY BSc केमिस्ट्री, तुमचं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बघतो आहे. त्याच्यामध्ये आपण मागच्या टॉपिकमध्ये अल्किन, अल्केन आणि अल्काइन्स, त्याची कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत, रिॲक्शन कशाप्रकारे होतात, ते सगळं कम्प्लीट केलं आहे. आता मी पुढच्या टॉपिक शिकवते, अल्कोहोल, फिनॉल अँड इथरचा. ठीक आहे, हे तुम्हाला एक चॅप्टर आहे. तर आपण आधी अल्कोहोल म्हणजे काय ते बघून घेणार, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक बनणार आणि कसे प्रिपेअर करणार आहेत आपण ते बघणार आहे. ठीक आहे, ॲक्च्युली मला हे जास्त वॉच जाते कारण की तुमचा एक्झाम टाईम पण येऊन गेलेला आहे. तर प्लीज तुम्ही, तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करा. ओके, आणि जर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ जर हेल्पफुल वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तर आता स्टार्ट करूया. आता बघा, अल्कोहोल, अल्कोहोल म्हणजे काय की तुमचा जो ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन असतात ना, त्याच्यामध्ये काय असतो, OH डेरिवेटिव्ह जॉईंट असतात, त्यालाच तुम्ही काय म्हणतात, अल्कोहोल म्हणतात. ठीक आहे, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन किंवा तुम्ही याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंगमध्ये पण जॉईंट असतो किंवा हॅलोजन ॲटममध्ये, म्हणजे पुढे तुम्ही रिॲक्शन बघणार आहात तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, आता जस्ट फक्त इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुमचा OH डेरिवेटिव्ह ऑफ द ॲलिफॅटिक कार्बन, त्याला तुम्ही काय म्हणता, अल्कोहोल म्हणतात. ठीक आहे, ही याच्यामध्ये काय होतं की तुमचे वन आणि मोर हायड्रोजन काय होतात, रिप्लेस होतात अल्केनचे, कोणाच्यामध्ये कशामध्ये फॉर्म होतात, ते OH ग्रुपमध्ये होतात. ठीक आहे, याचा जनरल फॉर्म्युला आहे ROH. आर म्हणजेच काय, तुमचा एखादा कुठला तरी अल्किल ग्रुप असेल किंवा एखादा सबस्टिट्युएंट असणार आहे. सबस्टिट्युएंट म्हणजे एखादा कुठला तरी इथं जॉईंट असणार आहे तो ग्रुप. ठीक आहे, अल्किल ग्रुप, आर म्हणजे अल्किल, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तिथं CH3 होऊ शकतो किंवा CH5 होऊ शकतो. ठीक आहे, तशा प्रकारचे. आता याच्या ग्रुपमध्ये कुठले कुठले असतात, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी, टर्शरी, याच्यामध्ये ही तुमची ओपन रेंट पण असते किंवा सायक्लिकमध्ये पण असतात. ठीक आहे, इट मे बी कंटेन्स इन डबल बॉन्ड, तुमचा एक्स म्हणजे हॅलोजन ॲटम किंवा ॲरोमॅटिक रिंगमध्ये पण असतात किंवा ॲडिशन ऑफ द हायड्रोक्सिल ग्रुप असतात. ठीक आहे, आता नंबर ऑफ एक्झाम्पल हे बघा. आता सिम्पल बघा, चेनमध्ये तुम्हाला ह्या प्रकारे दिसतील. ठीक आहे, आता बघा, जसं फक्त ही सिम्पल चेन तुमच्या याच्यामध्ये बघा, आता ॲरोमॅटिकमध्ये पण दिसतं, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन, तिथे पण अल्कोहोल आहे. ठीक आहे, असे नंबर ऑफ एक्झाम्पल आहे की इथे तुमचे अल्कोहोल ग्रुप दाखवत आहे. ठीक आहे, आता बघा क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, क्लासिफिकेशन कुठले कुठलं, ती प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी. ठीक आहे, आता बघा, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरीमध्ये तुमचे ह्या प्रकारे येतात. आता बघा, मोनोहायड्रिक अल्कोहोल इज क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द कार्बन इन OH ग्रुप. बघा, इथं प्रायमरी म्हणजेच काय की तुमचे 2 हायड्रोजन इन 1 R म्हणजे काय, तुमचा 1 अल्किल ग्रुप इथे प्रेझेंट. ठीक आहे, आता इतर सेकंडरीमध्ये काय राहणार, 2 अल्किल ग्रुप प्रेझेंट राहणार आहे आणि 1 हायड्रोजन आहे. ठीक आहे, OH तर राहणार आहे कारण की OH थेरी तुमचं काय सांगितलं की OH तुमचा अल्कोहोल कसा ओळखणार, तुम्ही जेव्हा OH असणार आहे तेव्हाच अल्कोहोल ग्रुप असणार तुमचं. ठीक आहे, आणि टर्चरी म्हणजेच काय, टी तुमचे 3 अल्किल ग्रुप इथं अटॅच असणार आहे तुमचा OH. ठीक आहे, आता कशाप्रकारे आपण अल्कोहोल काढू शकता, कुठल्या कुठल्या प्रोसिजर आहेत बुवा, त्याप्रकारे तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुठल्या प्रिपरेशन, कुठल्या कुठली मेथड आहे, किंवा असंही विचारलं की गिरणारीनुसार तुम्ही काढून दाखवा, किंवा एखादं एक्झाम्पल दिलं असेल आणि तुम्हाला जस्ट ॲरोवरती ह्या प्रकारे दिलं असेल आणि तुम्हाला 2 मार्क्सला विचारलं गेलं की फाईंड आउट करा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला एकदम सिम्पल ही मेथड, ग्रिग्नार्ड रिएजंट आली म्हणजे ना, फक्त ते डायरेक्ट RMGX. आर म्हणजे काय सांगितलं मी आता, एखादा कुठला तरी अल्किल ग्रुपमध्ये तुम्ही इथं काय घेणार आहे, CH3 घेणार आहे. ठीक आहे, एक्स म्हणजे काय, हॅलोजन ग्रुप म्हणजे इथं BR येईल तुमचा. ठीक आहे, आता बघा, अल्डिहाइड किंवा किटोन कोणासोबत रिॲक्ट होणार आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय, RMGX. टू फ्रॉम काय म्हणणार तुम्हाला, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळणार आणि नंतर तुम्ही ॲसिड हायड्रोसिस करणार तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, अल्कोहोल मिळणार. ठीक आहे, आता तुम्ही फॉर्मॅलडिहाइड घेतला आहे, याचं एकच स्ट्रक्चर आहे फॉर्मॅलडिहाइडचं. ठीक आहे, मिथेनॉल पण तुम्ही म्हणता, सी कार्बन ग्रुप आणि H2. ठीक आहे, 1 हायड्रोजन आणि 1 हायड्रोजन. तुम्ही सिम्पल काय करणार, ग्रिग्नार्डसोबत रिॲक्शन करणार ड्राय इथर कंडिशनला. तर इथं काय होऊन जाईल, हा बघा, हा जो CH3 आहे तो इथं अटॅक होऊन जाईल आणि हा OMGBR जो आहे तो काय होऊन जाईल, इथं अटॅक होऊन जाईल. म्हणजे 1 बॉन्ड काय होऊन जाईल, इथला डबल बॉन्ड आणि तिथं ब्रेक होऊन जाईल आणि ह्या प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर मिळणार आहे. कळतं आहे तुम्हाला? जर काही खरंच क्रिव्हरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला ते मग डिटेलमध्ये समजवेल. ठीक आहे, आता जस्ट तुमचे एक्झाम आहे म्हणून मी असं सांगते. आता बघा, ह्या प्रकारे झालं तर तुम्ही सिम्पल हायड्रोसिस करणार म्हणजे काय, ओ तुमचं काय होणार आहे, केची रिॲक्शन आहे हायड्रोसिसमध्ये, म्हणजे 1 हायड्रोजन इकडं आणि 1 OH इकडं, OMGBR इकडं निघाला आणि एक फक्त हायड्रोजन इथे जॉईन आणि जशीच त्याची रिॲक्शन, हा CH3, हा CH2 कार्बन, हे 2 हायड्रोजन आणि हा OH झालेला, H2Osोबत रिॲक्शन केली म्हणून तुम्हाला इथेनॉल मिळाला. हा तुमचा काय झाला, प्रायमरी अल्कोहोल झाला. मी मगाशी सांगितली प्रायमरी अल्कोहोल काय असतं, सेकंडरी अल्कोहोल काय असतं. ठीक आहे, प्रायमरी म्हणजे एक तुमचा अल्किल ग्रुप इथे जॉईंट आहे. ठीक आहे, आता बघा, तुम्ही याची रिॲक्शन ॲसिटॅल्डिहाइड सोबत पण करू. आता बघा, दुसरे एक्झाम्पल चेंज करा, हायड्रोजन जे तुम्ही CH3 घेणार. ठीक आहे, किंवा तुम्ही किटोन घेणार, किटोन म्हणजे 2 तुमचे CH3 ग्रुप असणार. इथं पण सिम्युलर तशीच रिॲक्शन भेटणार आहे, फक्त कुठे चेंज होणार आहे तुमचा, इथं CH3 येऊन जाईल आणि इथं काय होऊन जाणार, OH होऊन जाणार. म्हणजे बघा, ह्या प्रकारे स्ट्रक्चर मिळणार आहे तुम्हाला. जे जसं पहिले रिॲक्शन सांगितलं तशी जी पण सॉल्व करायची. ठीक आहे, आता बघा, त्याची दुसरी आणखीन एक मेथड आहे, ती म्हणजे काय,
कुठली रिएक्शन ऑफ द कार्बन कंपाउंड, ठीक आहे। आता याच्यामध्ये अल्डिहाइड किंवा किटोन ग्रुप, आता बघा तुम्ही लिथियम ॲल्युमिना हायड्राइड यूज करू शकता, म्हणजे Li(H4) यूज करू शकता, किंवा सोडियम बोरोहायड्राइड यूज करू शकता, ठीक आहे। मग तुम्ही NaBH म्हणून म्हणता त्याला, ठीक आहे। हे तुमचे कसे आहे, स्पेसिफिक आहेत, व्हेरी स्पेसिफिक, म्हणजे हे तुमच्या याच्याने मोस्ट ऑफ करून तुम्ही स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट यूज करणार आहे, ठीक आहे। तुम्ही याच्यापैकी कुठला पण एक यूज करा एक्झाम्पलमध्ये, किंवा एक्झाम्पलमध्ये जे दिलं असेल ना ते यूज करा, ठीक आहे। तुम्हाला जर विचारलं 2 मार्क्सचा जर रिॲक्शन विचारली गेली आणि तिथं दिलेलं असेल, कंडिशन दिली असेल की Li(H)सोबत रिॲक्शन करून दाखवा, तर तुम्हाला Li(H)सोबत करायची, ठीक आहे। NaBH सोबत दिलं असेल तर NaBH सोबत करा, ठीक आहे। दोघांचं एकच काम आहे, फक्त तू काय करतो आहे, हायड्रोजन प्रोव्हाइडचं काम करतो आहे, ठीक आहे। आता बघा रिॲक्शन बघा, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल। बघा ही व्हेरी स्पेसिफिक रिॲक्शन आहे आणि स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, ठीक आहे। याच्यामध्ये काय होतं की तुमचे जे अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जे असतात ना, ते काय होणार आहे, अल्डिहाइड किंवा किटोन टू फॉर्म द अनसॅच्युरेटेड अल्कोहोल फॉर्म करणार, ठीक आहे। अल्डिहाइड किंवा किटोन दोघी पण घेणार, तुम्ही कुठला पण एक घेणार, ठीक आहे। त्याच्यापासून तुम्हाला अल्कोहोल मिळणार आहे आणि दे नॉट प्रोड्यूस इन द कार्बन कार्बन डबल बॉन्डला, ते काय अफेक्ट करतात का, नाही करत, ठीक आहे। बोथ द रिजंट इन आयदर फ्रॉम द कॉम्प्लेक्स अल्डिहाइड ऑर किटोन इन डिकॉम्पोजिशन विथ द डायरेक्ट ऍसिडसोबत रिॲक्शन करणार, तुम्हाला काय फॉर्म होणार आहे, अल्कोहोल फॉर्म होणार, ठीक आहे। आता बघा हे क्रोटोन अल्डिहाइडचं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे। आता तुम्ही क्रोटोन अल्डिहाइड घेतला आहे, ठीक आहे। आता हे सिम्पलमध्ये काय करणार, तुम्ही Li(H)4 करणार, म्हणजे इथं फक्त काय करणार आहे, हा जो हायड्रोजन आहे ना तो फक्त हायड्रोजन प्रोव्हाइडचं काम करणार आहे, ठीक आहे। आता कॉम्प्लेक्समध्ये काय लिहिणार तुम्ही, हा CH3, हा CH, हा डबल बॉन्ड CH आणि CHO, ठीक आहे। आता फक्त इथं काय करणार आहे, हा जो एक हायड्रोजन आहे ना तो इथं जॉईंट होऊन जाईल, ठीक आहे। म्हणजे हा CHO आहे ना, मग इथला एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, तुम्ही जस्ट फक्त ती रिंग काय केली, जसं तुम्ही ओपनिंगमध्ये दाखवली, ठीक आहे। फक्त इथं हायड्रोजन जॉईन करायचं, म्हणजे तुम्ही इथं डायरेक्ट CH2 पण लिहिलं असताना इट्स ओके, तरी पण तुमचं सेम आलं असं, ठीक आहे। आणि काय झालं, मग Li(H) तुम्ही जे लिहिलं आहे ते आणि 4HCl तुम्ही आता डायल्यूट, तुम्ही ॲसिड यूज करताय, ठीक आहे। आता सिम्पल ॲसिडचं काय काम आहे, मग हायड्रोजन प्रोव्हाइडचं काम आहे, ठीक आहे। हायड्रोजन प्रोव्हाइड करणार, आता ओ काय तुमचा निगेटिव्ह आहे, बरोबर की नाही, हा ओ निगेटिव्ह काय करेल, बरं हायड्रोजनला ॲबस्ट्रॅक्ट करून गेल, आणि हा तुमचा जो ॲल्युमिनियम म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड तो कोलोनसोबत निघून जाईल, ठीक आहे। म्हणजे बघा या प्रकारे मिळेल AlCl3 आणि एक काय मिळणार आहे AlCl मिळणार आहे, ठीक आहे। आणि 1 हायड्रोजन इथं जॉईन होऊन जाईल, ह्या प्रकारे कळतं आहे। म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर सेम आहे, CH2 H2 पर्यंत आणि ओ निगेटिव्ह, इथं काय होणार आहे फक्त हायड्रोजन जॉईन होणार आहे, ठीक आहे। आता बघा तुम्ही जसं दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकता, ते म्हणजे तुम्ही ह्या प्रकारे बघा अल्डिहाइड ॲसिटॅल्डिहाइड घेतला आणि तुम्ही काय करणार, इथं NaBH4 यूज करा, NaBH4 यूज केला म्हणजे तरी पण तुमचं स्ट्रक्चर सेम येणार आहे, ठीक आहे। फक्त तुमचं काय करणार, रिड्युसिंगचं काम करतो, म्हणजे तो फक्त हायड्रोजन प्रोव्हाइडचं काम करतो, ठीक आहे। आता बघा इथं काय होऊन जाईल, CH3 हा CH आणि 1 हायड्रोजन इथं जॉईन झाला आहे, म्हणून काय करणार तुम्ही, CH2 लिहिणार आणि तुमचा जो BNA जो आहे तो तुम्ही ह्या प्रकारे लिहा, ठीक आहे। आणि हा किती 4 टाइम्स आहे, म्हणून तुम्ही ब्रॅकेटच्या बाहेर, कारण की तुम्ही आधी म्हणजे हे पूर्ण जेवढं तुमचं हे जे कंपाऊंड आहे त्याला तुम्ही 4 ने हे केलं आहे, ठीक आहे। म्हणून तुमचा हा ब्रॅकेटच्या बाहेर तुम्ही 4 राईट करणार, ठीक आहे। आता 4HCl सोबत रिॲक्शन करा, म्हणजे तुम्ही ॲसिड यूज करता, आता फक्त ॲसिडचं काय काम आहे, ह्याला हायड्रोजन प्रोव्हाइड करेल, म्हणजे इथं फक्त तुमचं काय होऊन जाईल, हायड्रोजन येऊन जाईल, म्हणजे तुम्हाला तो काय मिळाला, इथिल अल्कोहोल, म्हणजे तुम्ही ह्याला इथेनॉल पण म्हणू शकता, ठीक आहे। CH3CH2OH, किंवा तुम्ही असे स्ट्रक्चर असू शकता, C2 कार्बन 2 झाले, हायड्रोजन 3 आणि 2 5, म्हणजे किती झाले, C2H5 पण म्हणू शकतात इथेनॉलला, ठीक आहे। आणि BCl3 आणि NaCl तुमचं काय होणार आहे, निघून जाणार, ठीक आहे। आता बघा याच्या काय फिजिकल प्रॉपर्टीज आहे अल्कोहोलच्या, त्या म्हणजे काय, की जे लोअर अल्कोहोल असतात ते कसे असतात, कलरलेस असतात, किंवा त्यांचे टॉक जे लिक्विडसारखे असतात, आणि त्यांचा काय तो स्मेल येतो, ठीक आहे। आता बघा नंबर ऑफ कार्बन आयटम काय होतात, की इन्क्रीज जेव्हा होतात त्या बॉइलिंग पॉईंट पण अल्कोहोलचा काय होता, इन्क्रीज होतो, ठीक आहे। आणि आयसोमेरिक अल्कोहोल बॉइलिंग पॉईंट इज डिक्रीज अँड द इन्क्रीज इन द ब्रांचिंग, बघा जेवढे बॉइलिंग पॉईंट तुमचे डिक्रीज होणार तेवढी ब्रांचिंग चेन काय होणार आहे, वाढत जाणार। बघा याचा किती 118 आहे, तर बघा याची हा कशा फॉर्ममध्ये दिसत आहे, नंतर याची बघा 99, तर हा जस्ट रिंग तुमचं ब्रांचिंगमध्ये येऊन गेला, ठीक आहे। आता 83 म्हणजे आता बघा ब्रांचिंग वाढत जाते, म्हणजे ह्या प्रकारे, ठीक आहे। आता अल्कोहोल पजेस इन मोर हायर बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू करस्पॉन्डिंग टू द अल्केनपेक्षा कसा असतो, मोर असतो, ठीक आहे। लोअर अल्कोहोल म्हणजे कार्बन 1 ते 3 जे येतात ना ते कसे असतात, कम्प्लीटली सोल्युबल होऊन जातात वॉटरमध्ये, ठीक आहे। द सोल्युबिलिटी रॅपिडली डिक्रीज द इन्क्रीज इन द नंबर ऑफ कार्बन, जेवढे सोल्युबिलिटी तुमची डिक्रीज होणार तेवढे इन्क्रीज द कार्बन नंबर काय होणार आहे, वाढत जाणार आहे, ठीक आहे। पुढच्या टॉपिकला मी रिॲक्शन ऑफ अल्कोहोल घेणार, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन पण येतील आणि तुमच्या डिहायड्रेशन रिॲक्शन पण येतील, ठीक आहे। थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ।